नमस्कार मुलांनो, आपले लाड झाले, आपलं कौतुक झालं, आपल्याला जे जे पाहिजे ते मिळालं की आपल्याला खूप आनंद होतो आणि हा आनंद आपल्या चेहऱ्यावर पण दिसतो, बरोबर ना? हो। हा, तर आज मी तुम्हाला काही हलती चित्रे दाखवणार आहे आणि ओम देख बरा, या बट्टा हलणारा चित्रे देखील तुले या चित्रेस मला लोके काबर एवढा खुश येतस, इसले काय एवढा आनंद व्हायचे? याना कारण वैखीशीन माले बराबर सांगनशे आणि तेवी पुढलं चित्र येवाना पहिले तुन उत्तर तयार पाहिजे, चालीन ना? चालीन। हा, आणि हा राधिका बाळा, तुला हे सगळे असे आनंदाचे क्षण तू तुझ्या आयुष्यात कधी अनुभवले हे मला सांगायचंय, चलायचं मग टीव्हीच्या खोलीत, चला। नमस्कार, ही आमची टीव्ही रूम, लावा मग हलती चित्रे। अरे या जर चुटकीने छोटा भीम शेतस, हे फटाके फोडताय म्हणूनच खुश आहे। त्या मुलाची पतंग खूप उंच जाते म्हणून इतके मजा घेतोय। अरे हा तर आपला मोठा शेर आहे, जेनी नुसती मज्जा शेव नुसता लाडून समोसा खायला येणार। त्या मुलाला तर खूप खेळणी मिळाली आहे म्हणून इतका खुश वाटत। त्या मुलीला तर नवे नवे कपडे मिळालेले वाटतात। नाही नाही, हाई पोर तर खुशी खुशी मग आखाजीने हिंदली राहिली, गाणं भी म्हणी राहिली। सांग मग अशी मज्जा तू कवय कवय करस। लाडू पेढे नवे नवे कपडे पतंग रंग फटाके शाळेला सुट्टी अभ्यासाला बुट्टी, हे सगळे आनंदाचे क्षण केव्हा साजरा करतो? सणासुदीच्या दिवसात। पाहिलत मुलांनो, सण म्हटला की तुम्हा मुलांना सुट्टी आणि अभ्यासाची चिंताही नसते, पण तुमच्या सोबतच कुटुंबातले लहान मोठे अगदी सगळेजण आपापल्या चिंता विसरतात आणि सणाच्या निमित्ताने एकत्र येतात, एकत्र आनंदाचा वेळ घालवतात आणि सगळे मिळून हे आनंदाचे क्षण साजरे करतात। तर मग आज आपण पाहणार आहोत आपला आजचा पाठ, सण आनंदाचा क्षण।